नमस्कार, आपण आता कटोरी जोडून घेतलेली आहे. अस्तरचा ब्लाउज आहे आपला. दोन्ही कटोरी आपण तयार केलेल्या आहेत. अस्तरला जोडून घेतलेल्या आहेत आणि समोरासमोर असं ठेवून घेतलेले आहेत. नेहमी कटोरी जोडताना समोरासमोर ठेवूनच अस्तरही जोडून घ्यायचं आहे आणि टक्सी घालताना समोरासमोर ठेवून घालायचं. म्हणजे एका साईडची दोन्ही कटोरी होत नाही. तर कटोरीला टक्स कसा घ्यायचा आणि किती इंचाचा घ्यायचा, म्हणजे आपला टक्स जो आहे तो परफेक्ट येईल ते बघूयात आता आपण. तर कटोरी दोन्ही समोरासमोर ठेवून घेतली आहे. तर हे इकडचं टोके इकडच्यावरती ठेवायचं आहे असं आणि इकडचं इकडच्यावरती ठेवायचं आहे. आणि असं केल्यानंतर कमी जास्त अंतर आहे तर बघून घ्यायचं आहे आपल्याला. असं दोन्ही पण बाजूचं आपण अंतर जे आहे ते कमी जास्त आहे का बघून घ्यायचं आहे. कमी जास्त असेल तर कट करून बरोबर करून घ्यायचं आहे. बघितल्याच्यानंतर आता आपल्याला टक्स घालायचा आहे. तर टक्स कितीचा घालायचा, तर बघा आडवा टक्स जो आहे तो 1.5 इंचाचा घालायचा. प्रत्येक ब्लाऊजसाठी आडवा टक्स जो आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि उभा जो आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर बघा तुमच्या ब्लाऊजची उंची 16 इंच असेल, 15 इंच असेल, तर त्यावेळेस तुम्ही टक्सची उंची जी आहे ती 3 इंच घ्यायची आहे. म्हणजे तो टक्स खाली येणार नाही आणि तुमचा ब्लाऊज शोल्डरमधून उतरणार नाही. टक्स व्यवस्थित आला नसेल तरीही तुमचा ब्लाऊज शोल्डरमध्ये उतरतो असतो. इथं मी 1.5 इंच घेतलेला आहे. तुम्ही 3 इंच घ्यायचा आहे कधी, तर ब्लाऊजची उंची जास्त असेल आणि ब्लाऊजची उंची जास्तच कमी असेल, ब्लाऊज खाली साईज असेल, तर तुम्ही 2 इंच घेतला तरीही उंची टक्सची चालेल. रुंदी मात्र 1.5 इंच घ्यायची आहे. या उंचीमध्ये बदल करायचा आहे. तर बघा आपण इथं एक शिलाई करून घ्यायची आहे आणि पलटून घ्यायचं. आणि हा जो कपडा आहे तो ह्यामध्ये आपल्याला असा पॅक करायचा आहे, कारण असं पॅक केल्यानंतर हा शिलाईमध्ये कपडा येणार नाही आपल्याला. पॅक करायचं आहे. क्रॉस कटी जोडताना क्रॉस कटीमध्ये आला ना तर आपला ब्लाऊज जो आहे तो खालच्या साईडला ओढला जातो कटोरी आपली. म्हणून आपण ते अशी शिलाई करून पॅक करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट आलेले आहेत. तुम्हाला जर अशी परफेक्ट कटोरी तयार करायची असेल तर चॅनलवरती पेपर कटिंग व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघू शकता. परफेक्ट आणि सुंदर असे पॅटर्न तयार करत असतील त्याचप्रमाणे कटोरी ही आपली व्यवस्थित येते. म्हणून बघा तुम्ही एकदा चॅनलला भेट द्या, चॅनलवरची व्हिडिओ बघा, म्हणजे अशी परफेक्ट कटोरी तुम्हाला येईल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.